मनोज जरांगे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. फडणवीसांनी सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र आणले असे माझ्याकडे पुरावे आहेत. भाजपमधले मराठा नेते फडणवीसांची बाजू घेतात. तुमची जात मराठा आहे हे लक्षात ठेवा असं जरांगे म्हणाले. त्यांची शांतता यात्रा लातूरमध्ये दाखल झाली. तिथे त्यांचं जंगी स्वागत झालंय. आपल्यातलेच काही माकड तिकीट घेण्यासाठी त्या देवेंद्र फडणवीस पशी चार पाच जण माकड टकूचे आपले. ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलला का तो आज आहे का जे मी भांडतोय गोरगरीब करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून. आणि तो म्हणतो आमच्या नेत्याला बोलला. नेता आहे का तो आज जात नाही का तो. सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र झाले. सगळ्या पक्षातले छगन भुजबळने एकत्र केले आणि छगन भुजबळला पाठबळ मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी फडणवीस साहेबांनी दिली. मी खोटा आरोप जाणून बुजून कवाच करत नाही. नमस्कार. मनस शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.